Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडिया लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी Agilus Diagnostics. खुद को टेस्ट करते रहो. मनोज जरंगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीसाठी 6 वेळा उपोषण केलंय. जरंगे सध्या छत्रपती संभाजीनगरच्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. आता सरकारने जरंगेंसाठी एक मोठं पाऊल उचललंय. मराठा कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळणं आता सोपं होणार आहे. माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल कॅबिनेट बैठकीत सादर करण्यात आला आहे. या अहवालामुळे आता कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळणं अधिक सोपं होणार आहे. शिंदे समितीचा अहवाल नेमका काय आहे, याचा फायदा कसा होईल, हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात. नमस्कार, मी राहुल, मुंबई तक में तुमचं स्वागत आहे. मनोज जरंगे पाटील गेल्या वर्षभरापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करतायत. सुरुवातीला मराठवाड्यात ज्या मराठा समाजाच्या नागरिकांची कुणबी असल्याच्या नोंदी सापडत आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी जरांगेंनी केली होती. त्यानंतर त्यांच्या मागण्यांची व्याप्ती वाढली आणि संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. जरांगेंच्या आंदोलनानंतर सरकारकडनं शिंदे समितीची स्थापना करण्यात आली. या समितीच्या माध्यमातनं मराठवाड्यातील नोंदी शोधण्यात आल्या. ज्या मराठा समाजातील व्यक्तीची कुणबी असल्याची नोंद आढळेल त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला एका कालमर्यादेपर्यंत शिंदे समितीची या नोंदी शोधण्याची मुदत देण्यात आली होती, परंतु नंतर ही मुदतवाढ देण्यात आली. शिंदे समितीच्या अहवालानुसार आत्तापर्यंत 1,76,000 कुणबी नोंदी आढळल्यात. आता या अहवालातील निरीक्षणांची आणि शिफारशींची नोंद घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याचे आदेश मंत्रिमंडळाने दिलेत. यापूर्वी 10 पैकी काही पुरावे सादर केल्यास कुणबी प्रमाणपत्र दिलं जात होतं. आता या पुराव्यांमध्ये वाढ केली असून आता 42 पुराव्यांची यादी देण्यात आली आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 42 पुराव्यांपैकी काही पुरावे सादर केले तर आता कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे. या वाढवलेल्या संख्येमुळे कुणबी प्रमाणपत्र मिळणं आता सोपं होणार आहे. शिंदे समितीने त्यांचा दुसरा अहवाल डिसेंबर 2023 सादर केला होता. या अहवालात 14 शिफारसी करण्यात आल्या होत्या. गेल्या 11 महिन्यांमध्ये राज्यात 6 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक 1,92,086 इतकी प्रमाणपत्रं वाटण्यात आली, तर मराठवाड्यात 1,61,694 इतक्या प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं आहे. कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी जे 42 पुरावे लागणार आहेत त्याची यादी सरकारकडनं आता वेबसाईटवर देखील टाकण्यात आली आहे. त्यामुळे मराठा समाजातील नागरिकांना ती सहज पाहता देखील येणार आहे. राज्य सरकार या संदर्भातला GR देखील लवकरच काढणार आहे. दरम्यान हा अहवाल सरकारने स्वीकारल्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी त्यांचं स्वागत केलं आहे. जरंगे म्हणालेत, शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य सरकारने स्वीकारला ही चांगली गोष्ट आहे, पण त्या अहवालात नेमकं काय आहे हे माहीत नाही. कुणबी व मराठा एकच असल्याच्या नोंदी तपासण्यासाठी शिंदे समितीची स्थापना करण्यात आली होती. मराठा आणि कुणबी एकच आहे असे 8,000 पुरावे सापडलेत. हे सरकारने मान्य करावं, त्याचबरोबर सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. या अहवालावर आता ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी मुंबई तकला प्रतिक्रिया दिलेली आहे. हा महाराष्ट्रात घटनात्मक ध्रुव आहे. महाराष्ट्रात संविधानिक आयोग असताना मुख्यमंत्र्यांना ही समिती का नेमावीशी वाटली, या समितीला संविधानिक अधिकार आहेत का, असे GR काढले जात असतील तर राज्य मागासवर्ग आयोग करतंय काय याचं उत्तर द्यायला हवं. आमची लोकं याच्या विरोधात कोर्टात जातील, असं हाके म्हणालेत. आता शिंदे समितीच्या या अहवालामुळे किती मराठा समाजातील नागरिकांना फायदा होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या अहवालाबद्दल काय वाटतं हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.